सत्ता संघर्षाच्या निकालामध्ये उद्धव ठाकरेंनी दिलेला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ही एक मोठी चूक ठरल्याचं स्पष्ट झालंय। उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याच्या केलेल्या घाईवर सुप्रीम कोर्टानं भाष्य केलंय। पाहुयात उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावरनं सुरू असलेल्या चर्चेवरचा हा एक खास रिपोर्ट। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 29 जून 2022 रोजी दिलेला राजीनामा महाविकास आघाडीचं मोठं नुकसान करणारा ठरला, कारण या राजीनाम्यामुळे त्यांची टिकणारी सत्ता हातची गेली। जर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणलं असतं असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय। 29 जून 2022 तडकाफडकी राजीनामा का दिला याचं कारण उद्धव ठाकरेंनी सांगितलं। तसंच सत्ताधाऱ्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा देण्याची मागणी सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली आहे। मला असं वाटलं की ज्यांना सगळं काही देऊन सुद्धा हपापलेली लोक ही माझ्यावरती अविश्वास ठराव आणणार आणि त्यांच्या हपापलेपणाने मी पुरेसा पडू शकत नाही, कारण आणखी काय देणार। तर अशा लोकांनी माझ्यावरती अविश्वास ठराव दाखवणं हे मला मंजूर नव्हतंच, ते मंजूर नाही, मी कदापि ते मान्य करणार नाही। म्हणून मी राजीनामा दिला। जसा मी एका क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला तसं एवढा तर सर्वोच्च न्यायालयाने फटके दिल्यानंतर जर थोडी तरी नैतिकता मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अंगी शिल्लक असेल तर त्यांनी जसा मी राजीनामा दिला तसा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं। सुप्रीम कोर्टानं सत्ता संघर्षावर दिलेल्या निकालावर माजी मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। आता ही लढाई शिल्लक राहिली नसून निवडणुकीशिवाय पर्याय उरलेला नसल्याचं भुजबळांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी भावनिक होऊन राजीनामा देणं भोवल्याचंही भुजबळ म्हणाले। भावनिक होऊन राजीनामा देणं हे भोवलं का महाविकास आघाडीला? असं झालेलं दिसतंय। ताबडतोब राजीनामा दिल्याबरोबर बघा यांनी खुर्शीचा सोस येणार नाही, खुर्शीला चिकटून राहण्याचं यांचं मत नाही, ते त्यांच्या विरुद्ध आहे अशा गोष्टींच्या। याबद्दल सुद्धा चांगलं मत जनतेमध्ये तर निर्माण झालं, कायद्यामध्ये अडचण निर्माण झाली। सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे राज्यातली सत्ता कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालंय, तर दुसरीकडे राजकीय संघर्षही संपलेला नसल्याचं दिसून येत आहे। एकंदरीतच उद्धव ठाकरेंनी भावनिक होऊन दिलेल्या राजीनाम्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार तर कोसळलंच, मात्र कोर्टाच्या लढाईत सुद्धा त्यांची ही चूक महाविकास आघाडीच्या मुळावर आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।